धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा शहरातील एका सराईत गुन्हेगाराने दोन न्यायाधीशांच्या घरावर तुफान दगडफेक करून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना काल सोमवार रात्रीच्या सुमारास घडली आहे. नागरिकांनी या गुन्हेगारास पकडून त्यास चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. विक्की निकवाडे असे या गुन्हेगाराचे नाव आहे. निकवाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. सोमवार रात्री 9 सुमारास आरोपी निकवाडे यांनी न्यायाधीश अण्णासाहेब गिरे यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. तसेच त्यांची गाडी असल्याची समजून तेथे उभे असलेली दुसरीच गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर निकवाडे नूतन महाविद्यालयाच्या जनता कॉलनी परिसरात गेला. तेथे न्यायमूर्ती संतोष गरड राहतात. निकवाडे यांनी त्यांच्या घरावरही तुफान दगडफेक केली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. काल रात्री विकी निकवाडे हा इथंच शेजारी राहतो. त्यांनी 7 पहिल्यांदा गाडी पेटवली, कार अल्टो कार आहे ती पेटवली, आणि त्याच्यानंतर तो कुठेतरी दुसरीकडे गेला. त्याच्यानंतर पुन्हा तो 8 गडफेक केली. काचा वगैरे तुटलेला आहे हे सगळ्या, तर गेट तोडलेला आहे. आणि बराच त्यांनी 1-1.5 गोंधळ घातला. लोक घाबरत होती कारण तो दगडफेक करत होता त्यांच्या, त्यामुळं लोकही येत नव्हती. बरं, माझी त्याची काय तशी वैयक्तिक दुश्मनी नाही, पण मी पूर्वी इथं दोंडाच्याला मॅजिस्ट्रेट म्हणून होतो. त्यावेळेस त्यांनी पूर्वी गिरेसाहेब म्हणून इथं जॉईंटला होते. तर त्यांनी काय केलं, त्यांच्यावर हल्ला केला होता. ते इथंच राहत होते. त्यावेळेस त्याची बेल ऑर्डर मी केली होती. त्यावेळेस त्याला 1-3 आत बसावं लागलं होतं. तेवढाच त्याच्याविरुद्ध काही ती माझा संबंध आलेला, बाकी इतर काय नाही. असं राग धरून त्यांनी केला असण्याची शक्यता, किंवा असंही होऊ शकतं की आता कसं आहे, आमच्यासमोर अनेक मोठे मोठे मॅटर्स असतात. कुणी वेगवेगळ्या मार्गाने ते मॅटर हँडल करण्याचा प्रयत्न करतात, कुणी अप्रोच होतात. त्यांना नाही म्हटलं की मग कुणी दहशतवाद करून आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात. ते नाही झालं की मग अशा गावगुंडाला अंगावर सोडतात, अशा पद्धतीनं करतात. तर मला एक म्हणायचं की या बाबतीत न्यायाधीश लोकांना अजिबात सिक्युरिटी कुठल्याही प्रकारची दिली जात नाही. काल पोलीस स्टेशनला फोन केला तर पोलीस कुणी हजर नव्हतं. बरं, इथं अशी परिस्थिती आहे की PI आणि PS आहे, दोन्ही पोस्ट वॅकंट आहे. शेवटी DYSP फोन केला मी, आणि DYSP आले, त्यावेळेस हे सगळं प्रकरण मार्गी लागलं. असं झालं. निकवाडे याने दोंडाईच्या शहरामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला, आणि धुमाकूळही अशा प्रकारचा घातला की त्याने सरळ न्यायदान करण्याचं पवित्र कार्य करणारे जे न्यायाधीश महोदय गरड साहेब आणि गिरे साहेब यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक केली, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. एवढे त्यानंतर दोंडाईच्या शहरातील एक नागरिक श्रीयुत राजपूत फुलवाले यांची गाडी देखील जाळण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळे दोंडाईच्या शहरामध्ये एक प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दोंडाईच्या शहर हादरलेलं आहे, आणि न्यायाधीशाच्या बंगल्यांवर जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर दोंडाईच्या शहराच्या पोलिसांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. दोंडाईच्या शहर झोपलेलं आहे का? खरं म्हणजे दोंडाईच्या शहरामध्ये वाढती गुन्हेगारी ही केवळ अवैध व्यवसायामुळे होत आहे. आम्ही अनेकदा सांगितलं की दोंडाईच्या शहरातलं पोलीस स्टेशन हे एक वेगळ्या लोकांचा अड्डा बनलाय. जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर एक समाजातील जागरूक घटक वकील म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करावा असं ठरवलं, आणि आमचे ज्येष्ठ वकील बांधव आणि वकील संघांनी मीटिंग घेतली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे.
नागरिकांनी हा प्रकार पाहताच निकवाडे यास पकडून चांगला चोप दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस तत्परतेने घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या चोपामुळे जखमी झालेल्या निकवाडे यास पोलिसांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत न्यायाधीश गरड यांनी समाशील न्यूजशी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेचा दोंडाईचा वकील संघाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाशील न्यूज, दोंडाईचा धुळे.